جائے پانچ پانچ ورشہ بس اٹھائے کلا جب نہیں ہے جتنا آمی کام کرتو یا ٹھکانی آمالا پینے پانی پورا بس ہاتھ نہیں یہ اڑت کشالا ہم سی سوچھتا گراہ جی جوستہ رہے कायदेशीर प्रश्न कायद्याच्या चौकटीतले प्रश्न मग ते शासकीय धान्य गोदामातले असतील कारखान्यातले असतील बाजार समितीमधले असतील ते सोडवले गेले पाहिजे त्याच्यासाठी वर्षानुवर्षापासून संघटना प्रयत्न करते शांततेच्या मार्गाने प्रयत्न करते आश्वासनाच्या पुढे जात नाहीये लेखी आश्वासनं दिली जातात परंतु ती पाळली जात नाहीत हे सगळं विचारण्यासाठी आजपासून बेमुदत उपोषण आणि सत्याग्रह आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती सुरू केलेला आहे कारण की शासकीय गोदामाचे मालक जिल्हाधिकारी असतात तिथलेही प्रश्न जर ते सोडवत नसतील तर काय करायचं आणि म्हणून आज जरी आम्ही इथं बेमुदत उपोषण सुरू केलं असलं तरी कलेक्टरला जाऊन सांगणार आहोत की जर गरज पडली तर रोज आम्हाला तुमची सकाळी 10 वाजता येऊन तुमची गाडी अडवावी लागेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगणार पोलिसांना बोलवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार त्याची तयारी आम्ही करणार आहोत या सगळ्या गोष्टी विचारण्यासाठी आणि प्रामुख्यानं कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याची आहे आणि म्हणून त्यांच्या दारामध्ये आजपासून आम्ही या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे जिल्ह्यामधल्या माथाडी कामगारांनी गोदामामधल्या कामगारांनी कारखान्यातल्या कामगारांनी बाजार समितीमधल्या कामगारांनी